बातमी पुण्याहून कोंढव्यातील युनिक महाविद्यालयाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आंदोलन सुरू आहे. पुण्यात विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. तर ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरू आहे. कोंढव्यातील युनिक महाविद्यालयाबाहेर अभाविपचं हे आंदोलन सुरू आहे. पुण्यामध्ये विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयामध्ये घुसण्याचा देखील प्रयत्न झालाय. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं हे आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे. आणि दरम्यान या ठिकाणून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी, पाहूयात. शाळा महाविद्यालय नुकतेच सुरू झालेत आणि शाळा महाविद्यालय सुरू होताच आता विद्यार्थ्यांचे आंदोलन देखील विविध प्रश्नांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेली पाहायला मिळत आहेत. आपण आता पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन केलं जात आहे. आणि या आंदोलनाचं कारण आहे की अवघ्या 80,000 रुपयामध्ये असणारे कोर्सेस विविध ठिकाणी असतात, परंतु युनिक या कॉलेजमध्ये जे आहेत ते जवळपास 4.5-5 लाख रुपयांपर्यंत जो आहे तो हा कोर्स विकला जातोय. अशा प्रकारचा आरोप जो आहे तो या विद्यार्थ्यांकडून केला जातो. या विद्यार्थ्यांकडून आपण जाणून घेणार आहोत नेमकी काय मागणी आहे. 80,000 रुपयाचा कोर्स आहे असं सांगितलं जात आहे, किती पैसे वसूल केले जात आहे. आता जर बघायला गेलं तर सगळ्यात मोठा स्कॅम आपल्याला इथं बघायला मिळतोय. हे जे काही कॅम्पस आहे ते कॅम्पस आहे युनिक अकॅडमीचं. आणि या युनिक अकॅडमीमध्ये जे कोणी एम्स हे जे त्यांचा एज्युकेशन पार्टनर आहे, हा एज्युकेशन पार्टनर इथं काम करतोय आणि या एज्युकेशन पार्टनरच विद्यार्थ्यांना लुटतोय असं आम्हाला बघायला मिळालेलं आहे. 3.5 लाख रुपये विद्यार्थ्यांकडनं फी घेतलेली आहे. एमबीएच्या नावावर वेगवेगळी जे काही कोर्स असतील, सॅप असतील किंवा AAAP AAAP असेल, अशा पद्धतीचे वेगवेगळे कोर्स आम्ही तुम्हाला देऊ असं म्हणून 3.5 लाख विद्यार्थ्यांकडनं घेतलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना एकही कोर्सचा एकही लेक्चर झालेलं नाही, त्यामुळे आम्ही या विरोधामध्ये आंदोलनाला बसलोय. आम्ही खूप दिवस इथे आलेलो आहे, निवेदनं दिली आहेत, चर्चा झाली आहे, पोलिसांकडे सुद्धा हे प्रकरण आम्ही नेलेलं आहे. तरी सुद्धा या एम्स प्रशासनाला जाग येत नाही आहे आणि आमचे पैसे परत मिळावे म्हणून आम्ही आता इथं आंदोलन करतो. अगदी ग्रामीण भागातून हे सगळे विद्यार्थी जे आहेत त्यांनी देखील जे आहेत मोठ्या कष्टाने उभे केलेले पैसे जे आहेत ते या अकॅडमीला दिलेले पाहायला मिळत आहेत. पहिल्यांदा तुमचं नाव काय आहे, तुम्ही कुठून आलेला आहात आणि या शिक्षणासाठी किती पैसे तुम्ही भरलेत? माझं नाव ज्ञानेश्वरी कांबे आहे, मी वाशिम जिल्ह्यातून आली आहे आणि यांच्याकडून माझी फी 4 लाख रुपये घेतली आहे. तरी माझी 4 लाख रुपये फी नसताना सुद्धा यांनी माझी 4 लाख रुपये फी घेतली आहे आणि आता हे परत नाकारण्यास मदत करत नाहीये. बाहेरच्या संस्थेमध्ये कितपत हे शिक्षण मिळतं, किती रुपयांमध्ये मिळतं? 80,000. तुम्ही किती भरले? 3,95,000. अच्छा, अशा प्रकारे जे आहे ते आता हा सगळा उघडकीस प्रकार आल्यानंतर मोठ्या संख्येने जे आहे ते सगळे विद्यार्थी अशा प्रकारच्या आंदोलनाला सध्या बसलेले पाहायला मिळत आहेत. रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.